महेंद्र सिंग धोनीला नक्की होतं काय? एलएसजी रन आउट ऑफ एलिमिनेशन. चेन्नई सुपर किंग्ज आणि महेंद्र सिंग धोनी म्हणलं की त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळते. रोहित शर्माच्या एकंदरीत आयपीएल वरती जी काही सगळी प्रश्नचिन्ह उठवली होत आहेत. गुजरात टायटन्स कधी चेन्नई सुपर किंग्सचे हारले होते? नाही, 3 वेळा जिंकले होते. तीच गोष्ट लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सच्या बाबतीत. पण गेल्या 24 तासात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांनी जेव्हा हवं तेव्हा बरोबर स्वतःचा दादापणा दादागिरी सिद्ध केली आहे. आणि एक टीम आयपीएलमध्ये शाबूत राहिली आहे आणि एक टीम 10व्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये गेली आहे. क्रिकेट आणि बरच काही. आणि याच प्ले ऑफच्या पहिल्या 2 सामन्यांचा आढावा घेऊन 2 अमोल तुमच्या समोर येत आहेत सीसीबीकेच्या या विशेष भागात. नमस्कार. मला असं लक्षात आलंय की आपला आदित्य जो मित्र आहे ना, त्यांनी आपल्याला आधीच सांगितलं होतं या मॅचच्या आधी, आठवतंय की नाही नाही मला आज खूप काम आहे, उशिरापर्यंत मी काही एपिसोडला येणार नाहीये. मला असं वाटतंय की तो खरं तर पार्टी करायला गेलाय. मुंबई जिंकले हे त्याला त्यांनी कसं सांगितलं होतं की मुंबई जिंकून प्ले ऑफ मध्ये येणार, तसंच त्याला हेही बहुतेक टीप लागली होती मुंबई जिंकणार आहे, तो गेलाय पार्टी करायला. तुला काय वाटतंय? आदित्य जोशी पार्टी करताना दूध पितो एवढंच फक्त मला माहितीये, त्यामुळे तो काहीही पार्टी करत असू दे नाही तर अजून काही करत असू दे काही फरक पडत नाही. पण तुला आजच्या मॅच बद्दल काय वाटतंय? या दोन्ही मॅचेस इन सो मेनी वेज, म्हणजे चेन्नईची मॅच चेन्नई जिंकणं अपेक्षित होतं, ज्या पद्धतीने जिंकले ते मोरलेस मला तरी अपेक्षित होतं. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स जे गेले 2 आठवडे प्रत्येक सामन्याकडे स्वतःचा परफॉर्मन्स उंचावत नेत आहेत, ते त्याच पद्धतीने चालू राहिलेले आहेत. आणि आता मी खरंच म्हणतोय, ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सला धूळ चारली, त्यावरून एका पंड्याच्या कॅप्टन्सीवरून दुसऱ्या पंड्याच्या कॅप्टन्सीच्या टीमला देखील त्यांच्याच होमग्राऊंडवर जर तसंच काही पराभवाची नमुष्की ओढवली तर मला मात्र आता आश्चर्य वाटणार नाही. तुझं काय आहे अमोल? या मॅचच्या आधी जी चर्चा होती की लखनौकडचे जे 3 स्पिनर्स आहेत, कृणाल पांडे आहे, रवी बिश्नोई आहे किंवा अमित मिश्रा पण असेल, हे कुठे ना कुठेतरी ह्या मॅचमध्ये चेन्नईच्या स्लो पिचवरती ते उपयोगी येतील असं वाटत होतं. पण ज्या प्रकारे परत एकदा कॅमेरून ग्रीन आणखीन सूर्यकुमारने प्लॅटफॉर्म सेट केला, त्यानंतर मध्ये थोडीशी गडबड झाली, पण परत कालच्या मॅचमध्ये 170 हा पार स्कोर वाटत होता, या मॅचमध्ये त्यांनी 180 नेऊन आणखीन एक नॉच थोडीशी एक वर त्यांनी जी नेली, म्हणजे 4 वेळचे चॅम्पियन्स आणि 5 वेळचे चॅम्पियन्स यांनी जी काही बार सेट करायला पाहिजे तो त्यांनी सेट केला. आणि नंतर आकाश मडवालनी म्हणजे मधल्या ओव्हरमध्ये येऊन त्यांनी जी काही मस्त धूळ चारली आहे फारच मजा आली. म्हणजे प्रिंट जर्नलिस्ट जे आपण दोघंही आहोत त्याच्यात मला लगेच ती हेडलाईन अशी सुचली की एलएसजी रन आउट ऑफ एलिमिनेटर. आकाश मडवालला तू नक्कीच बघितलंयस, तू त्याच्याबद्दल काय म्हणशील? येस, रनआउटचं आपण म्हणलं की दीपक हुड्डाला असं लक्षात आलं असेल की मी काय केलं मी काय केलं मी काय केलं आणि मग माझंही तेच झालं. पण तू म्हणलास तसं आकाश मडवाल, मी फार त्याला बघितलेलं नाही डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कारण काय तो उत्तराखंडसाठी खेळतो जी नवीन टीम आहे, पण मी त्याला एकदा बघितलं फक्त 2022-23 रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये, जी मॅच सुवेद पारकरच्या डेब्यू मधल्या 252 रनसाठी लक्षात राहते. त्या मॅचमध्ये मी फक्त त्याला बघितलं होतं, विशेष काही वाटलं नव्हतं. पण 2022 तो मुंबई इंडियन्स बरोबर नेट बॉलर होता, सपोर्ट बॉलर, की जो टुर्नामेंटच्या सेकंड हाफ मध्ये रिप्लेसमेंट प्लेअर म्हणून ड्राफ्ट झाला होता स्क्वॉड मध्ये, मॅच मिळाली नव्हती. यावर्षी सुद्धा मॅच मिळायला वेळ लागला, यावर्षी अखेर मुंबई इंडियन्स त्याला बीड केलं, बेस्ट प्राइसला घेतलं आणि त्यांनी जे करून दाखवलं ना. आणि मला एक सर्वात काय मजा वाटते, इंजिनियर आहे उत्तराखंड जिकडे क्रिकेट कल्चर नाही वगैरे हे सगळं ममता सोडून द्या, मुलाचा स्वतःबद्दल स्वतःच्या बॉलिंग बद्दल जो कॉन्फिडन्स आहे ना, त्यांनी गुजरात टायटन्स विरुद्ध जेव्हा वानखेडे स्टेडियमवर 3 विकेट्स घेतल्या होत्या तेव्हा मिड इनिंग कॉन्व्हर्सेशन मध्ये रवी शास्त्रींनी त्याला विचारलं होतं की क्या है आपका सबसे बेस्ट परफॉर्मन्स आहे, तर तो लगेच म्हणला होता सर बेस्ट तो अभी आना बाकी है लेकिन अभी तक का ये अच्छा है, अच्छा लग रहा है. त्याच्यानंतर
चार विकेट झाल्या सनरायझर्सच्या विरुद्ध. आता एलिमिनेटरमध्ये 5-5 अनिल कुंबळ्यांची आठवण येणारा क्षण आहे हा. नक्की काय आहे हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आम्हाला माहिती आहे की तुम्हाला नक्की आठवेल काय आहे त्या मॅचबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला सांगा. पण अमोल गोखले, ही मॅचची आठवण ठीक आहे, दुसरा जो मुद्दा आहे महत्वाचा की महेंद्रसिंग धोनीला नक्की होतं काय? काय म्हणजे इंटरनेटवरती एवढीच चर्चा चालू आहे की हा हुशार कॅप्टन्सी म्हणायची, म्हणजे पहिल्या क्वालिफायरमध्ये MSDची जी कॅप्टन्सी होती त्याचं कौतुक अगदीच व्हायला पाहिजे. म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी 6 विकेटसाठी फिल्डिंग लावली, किंवा रशीद खानची विकेट जी मिळाली, जी अख्खी ऑफ साईडला 4 फिल्डर्स बाहेर होते, किंवा लेग साईडला 4 फिल्डर्स जे बाहेर अलाउड असतात ते 4 बाहेर ठेवणं, ही जी कॅप्टन्सी होती त्याबद्दल त्याचं कौतुक नक्कीच आहे. पण परत तो जो काही सगळा इन्सिडन्स घडला महेश पती राणाच्या बॉलिंगच्या विषयी, बहुतेक तुला त्याविषयी जास्ती माहिती आहे माझ्यापेक्षा, तर तू जरा सांगावं असं मला वाटतंय प्रेक्षकांना. ओके, पहिली गोष्ट IPL मध्ये म्हणजे कुणी कुठल्या टीमचे सपोर्टर कुठल्या टीमचे हेटर हे जाऊ दे, पण IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि महेंद्रसिंग धोनी म्हणलं की त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळते हे आपल्याला याच्या आधी सिद्ध झालंय. मागे फार वळून पाहिजे गरज नाहीये. बाकी कुठलाही कॅप्टन जर मॅच चालू असताना मध्ये आला असताना बाहेरून आत तर त्याचं काय झालं असतं आपल्याला माहितीये, आणि धोनीला 50% फाईन झाला होता. ह्या मॅच मधलं विशेष काही नव्हतं, कारण त्या एक गंमत अशी झाली ना की एकीकडे त्यांना स्लोडाऊन करायचा होता गेम ते खात्री होती, दुसरीकडे ही जी थिअरी आहे की तो म्हणला ओके काय होईल आमचा ओव्हर रेट स्लो होईल, शेवटची ओव्हर एक फिल्डर बाहेर कमी ठेवून टाकावी लागेल, आम्ही टाकू पतिरणाची ओव्हर महत्वाची, मी नुसता उभा राहतो. तिसरा प्रश्न एक म्हणजे तिथले जे सूत्र आहेत ना चेन्नईतले त्यांच्याकडून कळलेलं आहे की त्याच म्हणजे थर्ड अंपायर आणि अंपायर बरोबर तो सायमल्टेनियसली त्यांचं कन्फ्युजन हेच चाललं होतं की नक्की वेळ झालाय की नाही. धोनी म्हणत होता नक्की चेक करा वेळ झालाय वेळ झालाय तो टाकू शकतो. ओके, आणि या सगळ्याच्यात फायनली थर्ड अंपायरने सांगितलं हो तो टाकू शकतो. तर याला तुम्ही स्मार्ट कॅप्टन्सी म्हणणार, स्मार्ट टॅक्टिक्स म्हणणार का चिडीचा डाव म्हणणार हेही तुम्ही आम्हाला सांगा, एवढंच मला आत्ता माहिती आहे. पण आत्ता दोन अमोल तुम्हाला सांगू शकतील की तुम्हाला तेही सांगायचंय की आता नक्की पुढच्या एकाच सामन्याचा विचार करू, फायनलला नक्की कोण पोचणार आणि तुला कोण पोचायला हवंय? मला असं वाटतं की मुंबई जर जिंकले ना तर परत मजा येईल. म्हणजे रोहित शर्माच्या एकंदरीत IPL वरती जी काही सगळी प्रश्नचिन्ह उठवली जात आहेत की बॅटिंग काही होत नाहीये फॉर्म मध्ये नाहीये ती सगळी मळहब दूर होईल त्याच्यावरून. पण परत जर का हार्दिक पांड्या फायनलमध्ये आला तर नेहराजी त्यांचा स्टॉक जो आहे तो खूप वरती जाईल, कारण सलग 2 नवीन टीम बांधून 2 फायनल्समध्ये येणं हे कुठलंही म्हणजे अत्यंत मोठी गोष्ट आहे. आणखीन मला असं वाटतं की मुंबई कुठेतरी हे मोमेंटम बघता पुढे येऊ शकेल. पण बरेचदा असंही झालंय की जी टीम क्वालिफायर 1 हरली आहे तीच परत फायनलमध्ये आले. उदाहरण अगदी आहेच आहे महेंद्रसिंग धोनीच्याच पुण्याचं, पुणे वर्सेस मुंबई 2017. पण मला वाटतं यावर्षी परत मुंबई येतील, म्हणजे 9-10 जसं 2009 झालं होतं, 7-8 जे आले होते RCB आणखी डेक्कन चार्जर्स ते पहिले फायनल्समध्ये होते 2009, मला वाटतंय तसं होऊ शकतं. तुझं काय मत आहे? मला आत्ता अमोल असं वाटतंय की पहिल्या 2 सामन्यांमध्ये प्ले ऑफच्या आपण बघितलंय की इतिहास घडलाय जे आधी न झालेलं घडलंय. तसंच 4 टीम कधी फायनलला पोचली आहे प्ले ऑफमध्ये मला आठवत नाहीये, ऑफ हँड मला आत्ता आठवत नाहीये. सनरायझर्स हैदराबाद 2016 3 क्वालिफाय झाले आणि स्पर्धा जिंकले. माझ्या मते कोलकाता नाईट रायडर्स 2021 3 झाले होते आणि स्पर्धा जिंकले. तुला आठवत आहे कुठे 2009 टीम डेक्कन चार्जर्स होते का? पण तेव्हा प्ले ऑफ नव्हते, तेव्हा सेमी फायनल झाले फायनल होते. करेक्ट, पहिला विरुद्ध चौथा. येस येस, तेव्हा सेमीफायनल होते आणि थर्ड प्लेस प्ले ऑफची वेगळी मॅच व्हायची. करेक्ट, IPL प्ले ऑफ सुरू झाल्यापासून मला वाटत नाही की 4 टीम कधी फायनलला पोहोचतीये. ओके, त्याच्यामुळे तोच इतिहास पुढे जर चालू राहिला ना तर ते मोस्ट आयडियल असेल
चाहत्यांसाठी, कारण काय एम आय सी एस के फायनल म्हणजे अजून काय हवं, आणि तीच गोष्ट आपल्यासाठी, आपल्याला सीसीबीकेला जास्त ट्रॅफिक मिळेल, लोकांना जास्त बघायला आवडेल. त्याच्यामुळे आत्ता आपण थांबू आणि आपण आत्ता लोकांना हे सांगू आपल्या सर्व लिसनर्सना, आपल्या व्ह्युअर्सना, की तुमचा फायनलचा चॉईस कोण असणार आहे हे आम्हाला कळवा. या दोन सामन्यांबद्दलचं तुमचं मत आम्हाला कळवा. आणि आम्ही तुम्हाला खात्री देतो की आमच्यात ते दोघं किंवा तिघं फायनलच्या आधी परत तुमच्याशी गप्पा मारायला येतील. आणि जर जमलं आपल्याला तर आपण एक लाईव्ह करायचा पण प्रयत्न करू. पण तुर्तास आम्ही थांबतो, तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. धन्यवाद.